तर हाय आमच्या भावाला बहिणीला काय चाललंय वय झालंय का नाही चहा पाणी? हा झालं जासन. तर तुम्ही असं संगीताई तुम्ही असं कालपासून नाही दिसल्या तसेच कालपासून मी नाही आहे याच्यावर काय घ्यायला मिळेल तब्येत म्हणजे लय म्हणजे एवढी बिघडली तर मी सांगू शकत नाही भावानं बहिणो. हा आणि तरी पण मी सकाळी वावरात गेले होते म्हटलं घरी बसून कसं आहे माहिती आहे का जास्त दुखणं येते आहे की नाही बरं भावानं बहिणो. आणि त्याच्यामुळे मी वावरात गेले. सांगायचं मेन म्हणजे मुद्दा म्हणजे आत्ताच आले एवढ्याच आले बरं का आंघोळ केली एवढ्यात म्हणजे आले हातपाय तोंड धुतले तर आणि डोकं तर एवढं ठणकायलं आहे मग एवढं ठणकायचं मला हे म्हणजे आता ही व्हिडिओ सुद्धा मला असा काढताना चक्रायला शप्पत सांगायला भावानं बहिणो मरती राजारी खोटं नाही बोलणार. तर बघा मी एक व्हिडिओ काढला होता गेल्या बरीच भीमजयंतीच्या टायमाला मी एक व्हिडिओ काढला होता. काय माहीत आहे का की एक दादा आपल्या घरी आला होता आणि साईराम दादा आहे दादाचं नाव साई दादा आहे. आज मी नाव घेतलंय बरं का कारण की दादाला आवडत नाही आहे नाव घेतलेलं ते म्हणत नाही तरी सांगू नका पण तरी पण मी नाव घेतलंय आज चला जाऊ द्या काय बात नाही आहे. आणि साईराम दादानी आहे ना मला भरपूर लय मोठं साहेब आणून दिलं होतं भीमजयंतीच्या टायमाला किराणा लय मोठा दिला होता बरं का त्याने आणून. तर आता काय म्हणून मला काही समजत नाही आहे. तर मी वावरामध्ये गेले होते वावरामध्ये गेल्यावर साई दादा घरी आले तर आणि घरी येऊन साईनं मला एवढं आणून दिले खायला बघा आहे का. आणि मी वावरामध्ये होते हे बघा आहे का एवढं खायला आणून दिले आता काय अजून नारळ होते बरं का नारळ पिले नारळाचं पाणी पिलं आम्ही आणि नंतर मग ध्यान आले. तर चला मी व्हिडिओ काय आपलं दाखवते तुम्हाला काय काय आणलं तर दादानी मला खायला. आणि दादा लय चांगला आहे बरं का एक सांगते भावानं बहिणं एक सांग का त्याची मी ओळख पण नव्हती बरं का खरं म्हणलं तर त्याची मी ओळख पण नाही आहे पण अशीच यूट्यूबवर आपली लाईव्हला चालतात म्हणजे लाईव्हला येत होते मी पहिलं तर ते नेहमी यायचे लाईव्हला आणि लाईव्हला येता येता थोडीफार ओळख झाली पण आता काही जास्त येत नाही तर पण एक नातं कुठंतरी तयार झालं भाऊ बहिणीचं आणि साईदा आहे का मनाने लय चांगला आहे म्हणजे लय चांगले लय लय लय. आणि आता काय बोलू मला थांबा मी तुम्हाला दाखवतेच आता काय काय आणले तर थांबा मी तुम्हाला दाखवते. आता सगळ्यात पहिलं तर तुम्हाला दाखवते मी केळं दिले तर केळं आणले हा बघा मी आणलेलं दाखवते असं नाही हा बघा दाखवायची गरज नाही आहे कारण की दादाने मला सांगितलेलं आहे स्ट्रिकी सांगितलेलं आहे की ताई मी काही जर आणलं तुला खायचं सांगायची काही गरज नाही व्हिडिओ काय काढायची गरज नाही तरी पण मी काढते व्हिडिओ कारण कसं आहे माहिती आहे का मला असं वाटतंय की दा सांगावा की खरंच काही काही भाऊ बहीण पण एवढे चांगलेत नाही यार लय चांगले तर हा बघा केळं आणले तर शेप आणले तर हे बघा शेप आणलेत हा बघा मस्त शेप आणले तर दादानी. आणि मेन म्हणजे तुम्हाला दाखवतं आता तुम्हाला तर माहिती आहे विद्या दादावर विश्वास नाही ठेवते पण साई दादानी मला हे आणून दिले हा बघा तुम्हाला दाखवते. एक सांग काय गेल्या वर्षी जर हे आणून दिलं होतं का किराणा आणून दिलं होतं का दादानी मला तर मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं त्यांनी मला म्हणजे मला बोलले होते की ताई प्लीज मग नाव नका घेऊ आणि म्हणू पण नका व्हिडिओ पण नका करू कताच काय करायची गरज नाही तरी पण मी काढला होतो व्हिडिओ आणि आज पण काढले यार अरे यार सॉरी यार साईदा जर तुम्ही मा व्हिडिओ बघत असताना तर सॉरी यार मी घरी नव्हते आज तर मला लय वाईट वाटलं मी वावरत होते आणि तुम्ही आलात घरी काही चहा नाही पिलात गेल्या बारीचं पण काही चहा नाही पाणी नाही काही नाही काहीच नाही घेतलं त्यांनी गेल्या बारीस पण नाही घेतलं बरं का आणि ह्या बारीस पण नाही आता मी तर घरीच नव्हते तर हा बघा तुम्हाला दाखवते. तर साईबाबा साईदादांनी मला हे दिले आणि मला म्हणले तर ताई तुझं दुखत आहे ना तो दुखायला लागलं आहे त्या मागं काय लागलं आहे काय नाही आता फोन लाईन मी नंतर आता हे काय दर्जाला काय लावायचं वाटतं आहे ना तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा भावनं बहिणं कारण की मला माहीत नाही बरं का एवढं काही तुम्हाला माहीत आहे ना मी दिवस नाही मानित आहे पण तरी पण चला साईदादासाठी म्हणजे त्यांनी एवढं प्रेम आणि गिफ्ट दिलं आहे मी नाकार नाही करणार आणि मी काय म्हणणार नाही की नाही मी घरटणार नाही काय मी नक्कीच म्हणजे हे ना दर्जाला लावते जुनं आहे का दर्जाला लावतात काय तर हे दर्जाला लावीन मी म्हणजे खरंच लावीन असं नाही कारण की दादाने दिलं आहे प्रेमाने दिलं आहे तर मी त्याचं प्रेमाचा अपमान नाही करणार आहे. थँक्यू दादा थँक्यू सो मच आणि हो
तुम्ही गेल्या बारीस आलता तर चहा नव्हती घेतली ना काही नाही काही नाही तसेच गेला तर आणि ह्या बारीस पण आलता तर आलं तर काहीच नाही तर मला लई वाईट वाटलं. बरं चल जाऊ द्या नक्कीच दुसऱ्या वेळेस आलं तर नक्कीच मी आता काय माहीत चहा पितात का नाही तर आमच्या तसं काय नाही बरं का साहेब आहे का इतका म्हणजे इतका स्वभावाने एवढा चांगला आहे ना एवढा चांगला आहे लई चांगला आहे साईदादा बरं का खरं सांगायला भावना बहिणो. आणि त्यावेळेस मी र जेव्हा आले होते का तेव्हा रडले होते मी लई हे होते डिप्रेशनमध्ये होते आणि अचानक आले दादा मी रडले त्यांच्यापाशी त्यांना लई वाईट वाटलं म्हणले ताई रडू नका प्लीज म्हणले आणि त्याला कुठंतरी माझ्या दुःखाची जाणीव आहे बरं का त्यांना कुठंतरी म्हणजे मन असं कळत आहे त्यांना. तर थँक्यू सो मच ताई दादा तुम्ही घरी आलात आणि मला गिफ्ट म्हणजे मला खरंच आणलं तुम्हाला एवढं खायला आणलंय तुम्ही मला नारळ होते बरं का याच्या संग हे सांगते आणि आता ती मला बोलते कमेंटमध्ये किंवा फोनवर की ताई कशाला व्हिडिओ केला पण नाही चला केला बरं चला लव यू बाय सगळ्याला टेक केअर. दाजी काय बोलणार काय दाजीने चहा घेतली आता सा बघा चला मग भांड बहिण बाय बाय टेक केअर घ्या काळजी.